नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत धरती कंपनीचं जीआर कापूस पाहण्यासाठी. आज कापूस पाहण्यासाठी आलो असता तर मार्केटमध्ये विविध वाणं लागवड होतात, पण धरती कंपनी जो जीआर कापूस वाण आहे तो खरंच अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्याचं संगोपन झालेलं आहे. त्याचबरोबर आताच्या परिस्थितीला आपल्याला वाण बघायचं आहे आणि या ठिकाणी आपले आदर्श शेतकरीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते तर एकतर शेतकरी तर आहेच आहेत, त्याचबरोबर कृषी विक्रेता पण आहेत आणि आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की धरती कंपनीचा जो जीआर कापूस वाण आहे तो कशा प्रकारे त्यांनी संगोपन केलेला आहे, तर आपण त्यांच्याकडून नियोजन ऐकून घेऊया. नमस्कार. 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 आपला परिचय सांगा. मी मदन कुंडलिकराव पोहेकर, माझं वॉटर फाटाला बजरंग कृषी केंद्राने शॉप आहे. तरी सांगायचं तात्पर्य की साहेबांनी मला जीवनबद्दल माहिती सांगितली, पण माझा विश्वास बसत नव्हता. पण तरी साहेबाला म्हणलं, साहेब एखाद दोन पॅकेट मला लावून पाहू द्या, मी कोणती वरट्या अगोदर लावून बघतो, लावल्याच्या नंतरच परचेस करतो, लोकांना विकतो. त्यामुळे सरांनी मला दोन पॅकेट दुसरीकडून आणून दिले आणि मी ती स्वतः एक जागा दुसऱ्याला दिलं आणि एक मी स्वतः लावलं. तर मला एकदम उत्कृष्ट असं वाण वाटलं की याला ब्रँचेस फांदे जास्त आहेत. ब्रँचेस फांदे जास्त असून एका फांद्याला जवळजवळ 7-7-8-8 बोंड आहेत. ब्रँच आहे 6 साखळी आणि बोंड बी 5 फाकड्याचं बोंड आहे. प्रत्येक बोंडाला वजन चांगलं आहे. आम्ही एक बोंड आत्ता वजन घेऊन पाहिलं, त्याच्यात जवळजवळ 38 ते 40 गोडंब्या निघल्या आणि एका बोंडाचं 8 ते 9 ग्रॅम वजन भरलं आहे. आता बघता ह्या जो झाड आहे, ह्या झाडाला एका झाडाला 150 बोंड आहे आणि सरासरी जर घेतलं आपण 100 बोंड एका झाड गा ह्या प्लॉटमध्ये 100 बोंड एका झाडाला आहेत. त्याची लागवड झालेली 6x1.5 तर हे 1.5 एकरमध्ये 2 पॅकेट बसवलेले आहे. एक राशी 7-7-9 आणि एक धरतीचं जीवन. तर राशीपेक्षा मला जीवन सगळ्यात चांगलं वाटलं आणि दुसऱ्या पुढच्या वर्षी मी सगळं टोटल जीवनच वापरणार आहे. पण मला एक विचारायचं आहे, आपण जे जीआर लागवड केलेली आहे बरोबर, त्याच्यामध्ये अॅटॅकचं काही तुम्हाला सांगता येईल का? अॅटॅक का कमी याच्यावर पाण्या लव असल्यामुळे याच्यावर पांढऱ्या माशीचा अॅटॅक कमी आणि जो करपा दह्य रोग आला सुद्धा हे रोग पण याच्यावर दिसत नाही. बर. आणि वेचणीला कसं वाटतं तुम्हाला? आता वेचणी आपण वेचणी सुरुवात केलीच नाही. आता वेचणी केल्यावर समजा आपला प्रतिसाद येईन, आता मजुराचा पिन कशी वाटते याचा, कारण ते 5 पाकळ्याच बोंड असल्यामुळे बोंड मोठं आहे, त्यामुळे वेचण्याला सोपीच असणार आहे, कारण मोठं बोंड यायचं. तर आता मला एक प्रश्न विचारायचा परत एकदा. बोला साहेब. की आता खाली जे काही बोंड आहेत 5 पाकळीचे, हो, तसे शेंड्यापर्यंत 5 पाकळी, शेंड्यापर्यंत 5 पाकळीचे बोंड आहे का? शेंड्यापर्यंत 1-2-3-4-5 हे 1-2-3-4-5 हे 1-2-3-4-5 या ठिकाणी हे 1-2-3-4-5 5 पाकळ्याचं बोंड आहे. 5 पाकळ्याचं बोंड आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जेवढे वाण लावले आतापर्यंत, तर बुडापासून शेंड्यापर्यंत 5 पाकळ्याचं बोंड नाही सगळं नाही राहत. 4 पाकळ्याचं बोंड राहतं सरासरी शेंड्याला. खाली असतं 5 पाकळ्या, पण शेंड्याला 5 पाकळ्याचं नसतं. तर हिला सगळं सांगायचं म्हणजे हिला शेंड्यापर्यंत पण 5 पाकळ्याचं बोंड आहे. तर अजून एक प्रश्न आहे माझा की हे जे पानं आहेत, ज्या मोठ्या मनात पानं आहेत, त्याच्यामध्ये जास्त माल दिसतो की बाहेरून दिसतो माल? माल पानं जास्त असल्यामुळे कमी दिसतो. नाही नाही, पानं जास्त असल्यामुळे माल दिसत नाही, पण पानाचं संरक्षण होतं त्याला, त्याच्यामुळे बोंड दिसत नाही. पण आपण आता पानं छाटले, बघा तुम्ही कसे ब्रँचेस दिसायला लागले सगळे. तर माझा एक अजून एक प्रश्न आहे तुम्हाला. 150 बोंड लागलेले, हो, पण 150 बोंड लागून सुद्धा तुमचं झाड खाली पडले का किंवा नाही पडलं? नाही वाकलं, कारण त्याची अशी सोय झालेली साहेब, त्याला 3 वेळ खताचे डोस झालेले, त्याला मायक्रोन्यूटन दिलेले, त्याला सल्फर दिलेले, त्याच्यामुळे झाडाची सशक्त वाढ झाली आणि खोड मजबूत झाले. अच्छा. म्हणजे एकदम खोड मजबूत झाले. मजबूत झालेले आणि ब्रँचेस त्याला फक्त नुसत्या फळ फांद्याचे ना, त्याच्यामुळे फळ फांदे असल्यामुळे झाडाला मोडायचं काम नाही, खाली फांड्या झुकतात त्याच्या. खालून पण असं ब्रँचिंग मध्ये खालचे गळ फांदी वगैरे आहेत, त्याला पण त्यामध्ये सुद्धा चांगले लागले. त्याला पण 30-30 बोंड आहे साहेब. हो, फांदे आहेत, फांद्याला पण 30-30 बोंड आहे. तर आता तुम्ही शेतकऱ्यांना माहिती देत असताना, तर शेतकऱ्यांनी लागवड कशी करावी? शेतकऱ्यांनी मी तेच सांगतो ना, जे भारी जमीन आहे तिथं 6x किंवा 5x1.5 लागवड करायला पाहिजे. ज्याची भारी जमीन आहे, ज्याची हलकी त्यांनी 4x1.5 किंवा 4x2 केली तरी चालत आहे. पण या वाणासाठी हा जो काही सरळ वाढणारा झाड तर आहे, पण ब्रँचिंग पण चांगली, ब्रँचिंग पण चांगली, त्यासाठी 6x2 किंवा 6x1.5 चांगल्या चांगल्या जमिनी चांगल्या जमिनी
आम्ही टोटल आता येला ड्रीप नाही, पुढच्या वर्षी माझ्या नियोजने 6 बाय दिलो ड्रीप करायचं, बिगर ड्रीपचं जर असं येतो तर ड्रीप असताना किती भारी आला असता कापूस. बरोबर, अगदी बरोबर. मग आपण आता शेतकऱ्यांना काय सांगू जिथं आपण जिथं 4 पॅकेट घेते शेतकरी तिथं 2 पॅकेट हे देणारच आम्ही बिनदास. कारण तुम्ही स्वतः अनुभवलंय, आता कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही फसू शकत नाही, कारण तुम्ही अगोदर घरच्याला 2 पॅकेट दिले, पुढच्या वर्षी तुला 4 पॅकेट हेच लावणार. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही लाईव्ह प्लॉटमध्ये आपल्या शेतकऱ्याकडून माहिती ऐकलेली आहे की बाबा खरंच प्लॉट अतिशय सुंदर आहे. फक्त तुम्ही नाव ऐकून होते की बाबा जियान कापूस चांगला आहे का, आता अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी संगोपन झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी खरीप हंगामामध्ये लागवड करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी बजरंग कृषी केंद्र, वाटूर आणि इतर काही विक्रेत्याकडे ज्यांच्याकडे भेटतील त्यांच्याकडून घ्या. पण बजरंग कृषी केंद्र यांनी स्वतः लावलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवातून त्यांच्या मेहनतीतून हा जे काही सोनं उगलेलं आहे त्या सोन्याला जर घ्यायचं असेल तुम्हाला, म्हणजे जियान कापसाला घ्यायचं असेल, तर तुम्ही एक वेळेस बजरंग कृषी केंद्र वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना यांना भेट देऊन आज बुकिंग करू शकता. धन्यवाद. तुम्हाला बरेचसे फोन येतील का?